चिकन चंगेजीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला दिसायला साधी सिंपल वाटत असेल पण अतिशय वेगळ्या प्रकारची, वेगळे पदार्थ वापरून केलेली वेगळ्या चवीची रेसिपी आहे. तुम्ही नक्की 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 करून बघा आणि आवडली तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया चिकन चंगेजी बनवायला. नमस्कार खदाड मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि हो, महत्वाचं म्हणजे रोज नवीन नवीन पदार्थ बनवून खाताय ना. चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम खास अशी रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका बाऊलमध्ये एकदम ताजा असा लिंबाचा रस घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल मी एकदम फ्रेश लिंबू पिळून घेतलंय. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण घालतोय आलं लसूण पेस्ट, हे आपलं पहिलं मॅरिनेशन आहे. त्यानंतर त्यामध्ये मी घातली लाल मिरचीची पेस्ट आणि एकदम खास असा पदार्थ जो तंदुरीसाठी अगदी जरुरी आहे तो म्हणजे राईचं तेल किंवा मोहरीचं तेल. त्यानंतर मी मीठ घातलंय आणि काश्मीरी मिरची पावडर घातली आहे मस्त असा रंग येण्यासाठी. तर हे आपलं पहिलं मॅरिनेशन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं मस्त असं चटकदार रंगाचं मॅरिनेशन तयार झालंय. त्यामध्ये मी आता चिरा दिलेले चिकनचे तुकडे घालतोय. मी लेग पीस आणि ब्रेस्ट पीस असे वापरतोय विथ बोन. तुम्हाला जर का बोनलेस करायचं असेल तर तुम्ही बोनलेस पीस वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, पण मला विथ बोन आवडतं त्यामुळे मी विथ बोन पीसेस घेतलेत. हे जे पहिलं मॅरिनेशन आहे ते आपण व्यवस्थित त्याला चोळून घेतलंय आणि हे साधारणपणे आपल्याला एक 30 ते 40 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. या रेसिपीमध्ये वापरलेले सगळे इन्ग्रेडियंट, त्याची मेजरमेंट आणि डिटेल रेसिपी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता आपण दुसरं मॅरिनेशन बनवतोय. त्यासाठी एका ताटामध्ये मी चक्का घेतलाय, म्हणजे टांगून ठेवलेलं दही. त्याच्यामध्ये मी धना पावडर घातली आहे, गरम मसाला घातलाय आणि हे अगदी थोडंसं भाजलेलं बेसन घातलंय, त्यामुळे मॅरिनेशनला एक बाइंडिंग मिळेल. आणि हा घातलाय गरम मसाला. त्याचबरोबर मी घालतोय कसुरी मेथी आणि पुन्हा एकदा थोडं राईचं तेल आपण घालतोय याच्यामध्ये. चवीप्रमाणे मीठ घातलंय. राईचं तेल ह्या मॅरिनेशनमध्ये अतिशय गरजेचं आहे, त्याच्यामुळे एक अतिशय वेगळा असा फ्लेवर येतो. हे बघा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण जे टांगलेलं दही असतं किंवा चक्का असतं त्याच्यामध्ये गुठळ्या असतात, त्यामुळे व्यवस्थित फेटून सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर आधी पहिलं मॅरिनेशन लावून ठेवलेलं जे चिकन होतं ते आपण या ताटामध्ये घेतलंय आणि त्याला हे जे दुसरं मॅरिनेशन आहे ते आपण व्यवस्थित लावून घेतोय. चांगलं सगळा मसाला, सगळं मॅरिनेशन त्याला चोळून घ्या व्यवस्थित. चिकनला आपण जे चिरा दिले आहेत त्याच्यामध्ये पण ते व्यवस्थित गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्याला साधारणपणे 30 ते 40 मिनिटं हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं, रेस्ट करून ठेवायचं, म्हणजे चिकनला आतपर्यंत व्यवस्थित मसाला लागेल, सगळ्या मसाल्याची चव चिकनला येईल. आता आपण एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घेतोय आपण आणि हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय, व्यवस्थित गरम करून घ्यायचंय, कारण आपल्याकडे घरी तंदूर भट्टी नसते, त्यामुळे आपण तंदूर सारखा इफेक्ट याच पॅनमध्ये चिकन रोस्ट करून चिकनला देणार आहोत. तर असं मस्तपैकी तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन ठेवायचं. हे बघा, ताबडतोब त्याच्यातनं वाफा यायला लागल्या, म्हणजे हे तेल आणि पॅन किती गरम आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा, अशा पद्धतीने हे चिकनचे जे चारी तुकडे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत. पण लक्षात ठेवा, तुम्हाला याची फ्लेम अजिबात कमी करायची नाहीये, ही अशीच ठेवायची आहे तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने राहिलेला जो काही मॅरिनेशनचा मसाला असेल तो पण त्याच्यावर लावून घ्या जिथे तुम्हाला कमी वाटत असेल तिकडे. साधारणपणे 7 ते 8 मिनिटं तुम्हाला असंच हाय फ्लेमवर हे चांगलं रोस्ट करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. त्याचं जे तेल आहे ते अशा पद्धतीने पसरवून घ्या सगळ्या बाजूला आणि आता आपण 7 ते 8 मिनिटांनंतर ते पलटलेलं आहे. हे बघा, कसा मस्त एकदम रोस्टिंगचा इफेक्ट आलाय त्याला, तंदुरी सारखा तुम्हाला दिसत असेल. मस्तपैकी ब्राऊन कलर आलाय, थोडासा बर्न फ्लेवर पण येईल त्याला, जळलेला फ्लेवर ज्याला आपण म्हणतो जो तंदुरीला असतो. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने पण एक 7 ते 8 मिनिटं तुम्हाला ते भाजून घ्यायचंय. एका पॅनमध्ये आपण तेल घेतलंय आणि हो, हे आपण त्याच्याबरोबर घेतलंय प्युअर घी, म्हणजेच साजूक तूप. साजूक तुपाचं अतिशय जास्त महत्व आहे या रेसिपीमध्ये. तुम्हाला जर का तेल वापरायचं नसेल तर तुम्ही संपूर्ण साजूक तूप पण वापरू शकता. ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण जिरं घातलंय, तमालपत्र घालतोय आपण आणि दालचिनीचे तुकडे घातलेत, हिरवी वेलची घातलीये, एक लवंग घातलीये आणि हे सगळे पदार्थ आपण हलकेच फ्राय करून घेऊया तुपामध्ये किंवा तूप आणि तेलाच्या मिश्रणामध्ये.
आणि ते हलकेच फ्राय झाल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये घालतोय आलं आणि लसणीची पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, ती आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. नीट व्यवस्थित बघा, जिंजर गार्लिक पेस्ट फ्राय करताना आपल्याला त्याचा रंग बदलायचा नाही आहे, त्याचा ब्राऊन वगैरे रंग आला नाही पाहिजे. हलकेच फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातली आहे हळद, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालतोय भरपूर अशी धना पावडर, ही मी फ्रेश धन्याची पावडर बारीक करून घेतली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी घातली आहे जिरा पावडर. आता ह्या रेसिपीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर धना पावडर आणि जिरा पावडरची क्वांटिटी सारखी आहे, इक्वल क्वांटिटी आहे. आता ते आपण पुन्हा एकदा हलकेच फ्राय करतोय. ह्या रेसिपीमधले सगळे इन्ग्रेडियंट, त्याची मेजरमेंट आणि डिटेल रेसिपी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता हे जे कोरडे मसाले होते हे हलकेच फ्राय करून घ्यायचेत आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ही पेस्ट घालतोय. आता ही पेस्ट कसली आहे तुम्हाला पटकन लक्षात नसेल आलं तर ही पेस्ट आहे ब्राऊन ओनियन आणि काजू ह्याची पेस्ट होती, ती आपण फ्राय करून घेतली आहे. त्यानंतर आता त्यामध्ये घालतोय आपण पातळ लांब चिरलेलं आलं, ज्याला आपण जिंजर जुलियन्स म्हणतो, ते आपल्याला कच्चंच ठेवायचं आहे म्हणून आपण नंतर घातलं, तेलामध्ये घातलं नाही. आणि त्याचबरोबर आपण घातले आहेत 2 हिरव्या मिरच्या मोठे तुकडे केलेल्या. आता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आणि आता हे काय घालतोय आपण, तर हे आपण त्याच्यामध्ये घालतोय दूध, मलई सकटचं दूध म्हणजेच साई सकट दूध घालतोय आपण. ह्या दुधामुळे ह्या रेसिपीला, याच्या ग्रेव्हीला एक वेगळीच टेस्ट येते, एक वेगळाच रिचनेस येतो, वेगळाच फ्लेवर येतो, अतिशय सुंदर लागते खायला ही रेसिपी. आता ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा अजून थोडंसं दूध घातलंय, कारण सुरुवातीला मलई होती, ती मलई व्यवस्थित आधी आपल्याला त्याच्यात मिसळून घ्यायची होती, ती व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर आपण पुन्हा अजून थोडंसं दूध त्याच्यामध्ये घातलंय आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतोय. हे बघा, व्यवस्थित आपलं हे मिक्स झालेलं आहे, असं मस्त टेक्स्चर दिसतंय बघा ग्रेव्हीचं. त्याच्यामध्ये तूप आहे, काजूची पेस्ट आहे, दूध आहे, एकदम रिच अशी रेसिपी आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालतोय त्याच्यामध्ये. ही रेसिपी बनवताना कुठलाही शॉर्टकट घेऊ नका किंवा कुठलाही इन्ग्रेडियंट मिस करू नका, नाहीतर ही रेसिपी खायला तितकीशी मजा येणार नाही. आता हे आपण त्याच्यामध्ये अगदी थोडस घातलंय दही, फेटलेलं दही घातलंय आपण आणि त्याचबरोबर आपण घातलाय गरम मसाला. पुन्हा एकदा आपण सगळं व्यवस्थित मिसळून मिक्स करून घेतोय. थोडीशी मी एकदा चव घेऊन बघतो, काही कमी जास्त असेल तर आत्ताच घालता येईल आपल्याला त्याच्यामध्ये. आता हे जे वाटण केलं होतं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते धुवून त्याचं पाणी घातलंय मी थोडीशी ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी देण्यासाठी. पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेतलंय आणि आता ह्याच्यामध्ये जी आपण चिकन तंदुरी बनवून घेतली होती त्याचे पीसेस केलेत मी आणि ते पीसेस मी ह्याच्यामध्ये घालतोय. चिकन तंदुरीचे खूप लहान पीसेस करू नका, साधारण एवढे पीसेस करा. आणि आता ह्याच्यावर मी घातली आहे सिमला मिरचीचे पातळ उभे काप. हे आत्ता ह्या स्टेजलाच घालायचे, तुम्हाला सुरुवातीला फोडणीमध्ये घालायचे नाहीयेत. आणि त्याचबरोबर मी घालतोय कोथिंबीर. तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये जवळपास ग्रेव्हीच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पेस्ट करून घातल्या आहेत. आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, चिरलेला लसूण या सगळ्या गोष्टी वापरल्या नाहीयेत आणि झाकण ठेवून मी मस्त पैकी एक 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घेतली आहे. बघा कसं मस्त टेक्स्चर दिसतंय. ग्रेव्हीचा सगळा फ्लेवर चिकनला लागलाय, चिकनचा सगळा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये उतरलाय आणि आता हे चिकन चंगे जे आपण काढून घेतलंय एका सर्व्हिंग बाउलमध्ये मस्तपैकी त्याला गार्निश केलंय सिमला मिरची, कोथिंबीर आणि आल्याचे पातळ काप म्हणजे जिंजर जुलियन्सनी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि हो, आवडली तर लाईक करायला विसरू नका.
तुम्हाला जर का स्वतःचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचा खाद्य व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी रेस्टॉरंट किंवा उपहारगृह चालू करण्याचा राजमार्ग हे माझं बुक नक्की डाउनलोड करून घ्या. ते बुक वाचून तुम्ही तुमचा यशस्वी रेस्टॉरंट व्यवसाय उभारू शकता किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता. खाली वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शेफ किंवा कुक शिवाय रेस्टॉरंट चालवता येतं. हो, अगदी खरंय. तुम्हाला पण जर का असंच स्वतःचं रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा रेस्टॉरंट व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमच्याकडे त्यासाठी एक खास असं रेस्टॉरंटचं मॉडेल आहे ज्या योगे तुम्ही स्वतःचं रेस्टॉरंट बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल. आणि पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूचं बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळतील. धन्यवाद.